शिवसेना आमदार अपात्रता सुनावणीची तारीख ठरली पण निकालाला होणार उशीर. महाराष्ट्रातील आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्द्याचे भिजत घोंगडे ठेवल्याबद्दल सुप्रीम कोर्टाने कडक ताशेरे ओढल्यानंतर या मुद्द्यावर सुनावणी झाली आहे. विधानसभा अध्यक्ष ॲडव्होकेट राहुल नार्वेकर यांच्या अध्यक्षतेखाली विधिमंडळातील मध्यवर्ती सभागृहामध्ये दुपारी 3 वाजता ही सुनावणी झाली. या सुनावणीसाठी ठाकरे गटाच्या 14 तर शिंदे गटाच्या 39 आमदारांना नोटीस पाठवण्यात आली होती. सुनावणी दरम्यान विधानसभा अध्यक्षांनी दोन्ही गटाच्या आमदारांची बाजू ऐकून घेतली. त्यानंतर पुढील सुनावणी 13 ऑक्टोबर रोजी घेण्याचे निश्चित केले. विधानसभा अध्यक्षांकडे दाखल करण्यात आलेल्या विविध याचिकांवर एकत्र सुनावणी घेण्यात यावी अशी मागणी ठाकरे गटाकडून करण्यात आली. मात्र या मागणीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेकडून विरोध करण्यात आला आहे. आमदार अपात्रतेचा निकाल यावर्षी लागणं कठीण असल्याचं बोललं जात आहे, कारण कागदपत्र तपासणी आणि विविध नेत्यांच्या साक्षीसाठी 3 महिन्यांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. तसेच 13 ऑक्टोबर रोजी पुढील सुनावणी झाल्यानंतर पुन्हा हिवाळी अधिवेशन असल्याने डिसेंबरमध्ये सुनावणी घेणं शक्य नाही. परिणामी आमदार अपात्रतेचा निकाल लागण्यास विलंब होण्याची शक्यता आहे. यावरून तुमचं मत आम्हाला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा आणि तुमचा सपोर्ट कोणाला, शिंदे गट की उद्धव ठाकरे गट, यावरूनही तुमचं मत नक्कीच कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.